नवापूर तालुक्यातील वडकुट ते कोळदा रस्त्यावर वडकुट गावाच्या शिवारात पिकअप वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक 25 ऑगस्ट रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MA46E5978 वाहन वडकुट ते कोळदा रस्त्यावर भरधाव वेगात चालवून नेत असताना समोरून येणारे स्प्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक MH39P5949 ही समोरून धडक देऊन त्यात अपघात होऊन दुचाकीस्वार नाव दावीस तुळशीराम गावित वय 38 राहणार सोनखडका तालुका नवापूर याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झालाय. या अपघाताची माहिती मिळताच चिंचवाडा व विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहन चालक कृष्णा बाजा गावित राहणार जामणपाडा यास ताब्यात घेतलंय. अपघातात मयत दावीस गावित हा महामार्गावर चिंचवाडा येथे शिवांश पेट्रोल पंप येथे कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी बहीण दोन मुली असा परिवार आहे. वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार चौधरी करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.